नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून वेगळी चवदार आणि सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीची होईल अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। यासाठी इथे मी एक कप पोहे घेतलेत। पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत। इथे तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। पोहे मी इथे कपाने मोजून घेतलेत। तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे एक वाटी पोहे मोजून घ्या। पोह्यांची मी अशी पावडर करून घेतली आहे। ही पावडर आता बाजूला ठेवूया। यानंतर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं मस्त तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। कढीपत्ता आणि हिरवी मिरची 2 मिनटं अशी परतून घेतली तेलावरती। यानंतर इथे मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते। आलं लसणाची पेस्टसुद्धा परतून घेऊया। आता यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे। आपण एक कप पोहे घेतले होते तर एक कप पोह्यासाठी एक कप पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी येते आहे तोपर्यंत यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घालते आहे। याबरोबरच अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घालते। चाट मसाल्यामुळे चव खूप मस्त येते रेसिपीला। पाव चमचा इथे मी हळद घातले, रंग छान येईल। आता या पाण्याला उकळी काढून घेऊया। इथे आता पाण्याला उकळी आले। पाण्याला उकळी आली की आपण जी पोह्याची पावडर तयार करून ठेवली होती ती यामध्ये घालायची। पावडर एकत्र घालायची नाही आहे, थोडी थोडी घालत आपण मिक्स करत जाऊया, म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तर इथे पहा, एका हाताने मी असं ढवळते आणि एका हाताने इथे मी पोह्यांची पावडर घातली आहे। असं हे चमच्याने एकत्र करून घ्यायचं, सगळ्या गुठळ्याच्यातल्या काढून घ्यायच्या। अगदी स्मूथ असं हे पीठ तयार होतं आणि लगेचच याचा असा गोळा व्हायला लागतो। गॅसची फ्लेम मंद ठेवून हे सगळं करायचं। आता हे पहा, कढईला सोडायला लागलं आहे आणि याचा असा गोळा झाला आहे। खूपच कमी वेळ लागतो हे होण्यासाठी, अगदी 1 ते 2 मिनटामध्ये असं हे घट्ट व्हायला लागतं। तर आता मी गॅस बंद केला आहे आणि हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे खूपच गरम आहे, हे आपण थंड करून घेऊया। हे थंड होतं आहे तोपर्यंत इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून घेतला आहे, सोलून घेतला आहे। आता हा किसून घ्यायचा आहे, तर इथे मी किसणीने किसून घेते। कुस्करून घ्यायचा नाही आहे, कुस्करून घेतला तर याचे छोटे छोटे तुकडे राहतात, आपल्याला तसे नको आहेत। आपल्याला अगदी बारीक असा याचा किस हवा आहे। तर इथे मी पूर्ण बटाटा किसून घेतला आहे। आपलं हे पीठ आता थोडंसं थंड झालं आहे, हाताला सहन होईल इतपत थंड आहे। आता यामध्ये हा बटाटा घालायचा आहे। यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालूया। तर इथे मी अर्धा चमचा इतकं लाल तिखट घेतलं आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घ्या। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे। बटाटा आणि जे आपलं पोह्यांचं मिश्रण होतं सगळं एकजीव करून घेतलं। हे आता ओलसर आहे, यामध्ये बटाट्याचं मॉइश्चर आहे, त्याचबरोबर पोह्याचंसुद्धा पीठ सैलसर होतं। तर हे असं एकत्र करून घेतलं आहे मी। आता यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी इथे एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे। तर इथे मी साधारण 2 चमचे पीठ घातलं, मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं आणखी घालूया। याचं आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मी आणखी थोडंसं पीठ घालते। तर यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, जे बटाट्याचं आणि पोह्याचं मॉइश्चर होतं त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। असं सैलसर मी पीठ मळून घेतलं आहे आणि मला यासाठी अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ लागलं। ते हाताला चिटकतं आहे, यासाठी याच्यावरती 1 चमचा आता तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल घातल्यामुळे हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मळता येईल।
यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे चव खूप मस्त येते. याचे आपण आज पराठे बनवणार आहोत. तर इथे मी हे पूर्ण पीठ असं मळून घेतलं आहे. आता याचा एक गोळा घेऊया. तर याचे पराठे आपल्याला अगदी व्यवस्थित लाटता येतात. तर इथे आता पहा असे मी गोळे तयार करून घेते. इथे आता मी सगळे गोळे असे तयार करून घेतलेत आणि आता आपण याचे पराठे लाटूया. तर इथे मी एक गोळा असा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतला. लाटून घेऊया. थोडासा जाडसर असा याचा पराठा लाटून घ्यायचा कडेने. हे थोडंसं असं फाटतं कारण पोहे आहेत. लाटताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. अगदी व्यवस्थित हे लाटता येईल तुम्हाला. आता याला छान राऊंड शेप यावा यासाठी एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने असं आपण कट करून घेऊया. कट न करता सुद्धा तुम्ही असंच हे पराठा भाजून घेऊ शकता. तर इथे आता मी असं कट करून घेतलं आहे आणि पाहू शकता किती मस्त राऊंड शेप आला आहे. तो अगदी मस्त असा पराठा लाटून झाला आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर तेल तूप न घालता आधी पराठा असाच तव्यावरती घालायचा आहे. आता पराठा आपण एका बाजूने आधी भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊया. दोन्ही बाजूंनी पराठाचा मस्त खरपूस भाजून घ्यायचा. आता मी याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर लावून तुम्ही भाजू शकता. हा पराठा खूपच मस्त लागतो चवीला. यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे खूप चव तर खूपच मस्त येते. तर असा हा खरपूस मी भाजून घेतला आहे. पोहे आपण आधी उकडून घेतले त्यामुळे अगदी सॉफ्ट असा हा पराठा होतो आणि दिवसभर हा पराठा असाच सॉफ्ट राहतो. तर असा मस्त रंग आला आहे. आपण हा पराठा आता काढून घेऊया. हा पराठा मी इथे लोणच्याबरोबर सर्व केला आहे. तुम्ही असा सुद्धा हा पराठा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा झटपट अगदी बनवू शकता. बटाटा जर उकडून ठेवलेला असेल तर अजिबात वेळ लागत नाही हा पराठा बनवायला. मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक असा एक ऑप्शन आहे. मुलांना मधला वेळेस खाण्यासाठी जरी काही चटपटीत हवं असेल तरी हा पराठा तुम्ही बनवू शकता. कमी तेलातला असा हा नाश्ता सगळ्यांसाठीच मस्त असा आहे. पोटभरीचा आहे. तर तुम्ही पाहू शकता हा पराठा किती मऊ लुसलुशीत आहे. अगदी सॉफ्ट झाला आहे. तुम्ही एकत्र जरी हे सगळे पराठे बनवून ठेवले तरी हे असेच मऊ लुसलुशीत राहतात आणि चवीला थंड झाल्यानंतरसुद्धा तितकेच छान लागतात. एवढ्या पिठामध्ये माझे साधारण 6 ते 7 पराठे तयार झाले. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.